22 तारखेला उद्घाटनानंतर 23 तारखेपासून सर्वसामान्य भक्तांना अयोध्येतल्या नवीन राम मंदिरामध्ये दर्शन मिळणार आणि याच दर्शनाची सुविधा जी आहे ती राम मंदिर ट्रस्टकडून हायटेक पद्धतीने उपलब्ध केली जाणार आहे. अयोध्येतल्या सध्या राम मंदिर परिसराच्या कॉरिडॉरमध्ये आपण पाहतोय की सध्या स्टीलचं रेलिंग बनवण्याचं काम सुरू आहे आणि हे सगळं हायटेक रांग व्यवस्था जी आहे ती आपल्याला राम मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळणार आहे. होणारी गर्दी लक्षात घेता स्टीलचं रेलिंग जे आहे ते बनवलं जातं. आपण पाहतोय की उच्च क्वालिटीचं हे रेलिंग जे आहे ते सध्या बनवण्याचं काम सुरू आहे. याच ठिकाणी हे सगळे कारागीर जे आहेत ते रेलिंग बनवण्याचं काम करतायत. चांगल्या क्वालिटीचं स्टील जे आहे ते यासाठी वापरण्यात आलेलं आहे आणि जेणेकरून होणारी गर्दी जी आहे ती या खरं तर रेलिंगपासून रोखली जावी हा याच्यामागचा पाठीमागचा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि हे रेलिंग बनवण्याचं काम सध्या कॉरिडॉर परिसरामध्ये सुरू आहे. 22 तारखेच्या आधी हे सगळं रेलिंग जे आहे ते कॉरिडॉर आणि त्याचबरोबर राम मंदिर परिसरामध्ये लावलं जाईल आणि 23 तारखेपासून ज्यावेळेस सर्वसामान्य भक्तांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल त्यावेळेस गर्दी रोखण्यासाठी हेच रेलिंग जे आहे ते उपयोगी येतील आणि हायटेक पद्धतीनं दर्शनाची व्यवस्था जी आहे रांगेची व्यवस्था जी आहे ती राम मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच दर्शन रांगेचं रेलिंग बनवण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन राकेश स्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.